विधानसभेत आज 3 माजी मुख्यमंत्र्यांनी आमदारकीची शपथ घेतली. यात देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळामध्ये कामकाज सुरू झालं तेव्हा सगळ्या आमदारांचा, जवळपास 6 आमदार वगळता इतर सगळ्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. आणि यावेळी राज्याचे 3 मुख्यमंत्री जे राहिलेले आहेत त्यात आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले आणि याआधी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलेले देवेंद्र फडणवीस, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी देखील आपल्या आमदारकीची शपथ घेतली. दरम्यान आजच्या दिवसातली ही क्षणचित्र आहेत. आज सकाळी सुप्रिया सुळे या विधानभवनाच्या आवारात हजर झालेल्या होत्या. जातीनं त्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांचं स्वागत करत होत्या. खरं तर अजित पवार आले, त्याबरोबर त्यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि बहीण भावाच्या गळाभेटीचा हा क्षण मीडियानं देखील बरोबर टिपला. तर रोहित पवारांनी वाकून आपल्या आत्याला नमस्कार केला. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आल्यावर सुप्रिया सुळे यांना गळाभेट दिली आणि जवळ जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील स्वागत सुप्रिया सुळे यांनी केलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन करत, स्मित हास्य करत त्यांना विधिमंडळामध्ये त्यांचं स्वागत केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे गेले. मी नाराज नाही, तेव्हाही नव्हतो आणि आजही नाही. राष्ट्रवादीचा निर्णय आमचे नेते, वडीलधारे नेते मंडळी घेतील आणि उद्धव ठाकरे ठरवतील कोण होतंय कोण नाही. जो पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य आहे, असं अजित पवार म्हणालेत. राष्ट्रवादीचा निर्णय राष्ट्रवादी पार्टी म्हणून आमचे वडीलधारी घेतील, पक्ष ठरवेल. तुमची इच्छा आहे का? माझी नाराजी काल पण नव्हती, आज पण नाहीये, उद्याही नसणार. बारे में मुझे कुछ भी पता नहीं है. चीफ मिनिस्टर करने वाले है, उसके बारे में कुछ पता नहीं सकता. जो भी पार्टी लेगी वो निर्णय मुझे मंजूर है. मैं नाराज नव्हतोच, मी कारण नसताना मी त्याही वेळेस राष्ट्रवादी मध्ये होतो, आजही राष्ट्रवादी मध्ये. राष्ट्रवादीनं मला दरम्यान आजचा विधिमंडळातला शपथविधी अनेक अर्थांनी वेगळा ठरला. यात पहिल्यांदा शपथ घेतलेल्या आमदारांनी विशेष लक्ष वेधून घेतलं. याच्यामध्ये होते ठाकरे घराण्यातले पहिले आमदार, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आगामी नेतृत्व पवार घराण्यातलं, ते म्हणजे रोहित पवार यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे, सुनील तटकरे यांच्या कन्या यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली आणि राजकारणात एक प्रकारे अधिकृतरित्या पाऊल टाकलं. आणि याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक. बघत रहा महाराष्ट्राच्या बातम्या.